नमस्कार, मी भारती शिंदे, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ ऐरोलीच्या वतीने आई तुळजाभवानी मंदिरात वातानुकूलित सभागृह बांधण्यात आले आहे. या सभागृहाचे गणेश पूजन सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम आबा आमरे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. व्यासपीठावर दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला. मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपण खाली स्क्रीन लावलेली आहे, सभागृह भरलेलं आहे, खाली खुर्च्याही लावलेल्या आहेत. सेवा संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावातून सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते. त्यांचा संघाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते श्री तेंडुलकर साहेब, ऐरोली विभागातील असे सामाजिक व्यक्तिमत्व, शिवसैनिक म्हणून आम्ही अख्ख्या ऐरोलीमध्ये त्यांचं नाव ओळखतो. गोविंद यादव पुण्याला एक मंदिर आहे, त्या मंदिर समितीचे प्रमुख आहे. त्यांनाही विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले सुभेदार महेश तुकाराम आमरे यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांचा संस्थेच्या वतीने रत्नागिरी भूषण पुरस्कार देऊन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. रत्नागिरी जिल्हा मराठा शिवसेला 21 वर्ष पूर्ण झाली आणि 21 वर्षामध्ये तुळजा भवानी मंदिर संपूर्ण मराठा सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी रत्नागिरी हे सुद्धा फॉल या ठिकाणी मराठा अजून त्यांचा वर्तन सुद्धा फॉलचं दुकान त्या ठिकाणी होणार आहे. हे आमचे सर्वांनी कमलाकर दादा आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो आणि आई गणपतीसाठी प्रार्थना करतो की त्यांच्यातून असंच चांगलं कार्य सभागृह आपल्या समाजाला अर्पण करताना मला अत्यंतिक आनंद होत आहे. याचं कारण असं आहे की याच्या मागे फार सर्वांचे कष्ट लागलेले आहेत. फार आमचे दिवंगत कार्यकर्ते असतील, दिवंगत आमचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या
पूर्ण कार्यामुळे आज हे आम्ही सगळं सर्वांना समर्पण करू शकत आहोत, त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. जय जय महाराज. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, निंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी ज्येष्ठ नगरसेवक एम के मोडी, माजी नगरसेविका विनया मडवी, तसेच उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, समाजसेवक राहुल पालांडे, ॲडव्होकेट दीपक गायकवाड यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांचेही संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. ही लायब्ररी आपल्याला देणार आहे दोन अत्यंत काळावाग्रा कार्यसंघात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय सन्माननीय आमचे बंधू कैलासवासी बीबी मोरे, ठाण्याचे नगरसेवक यांचे चिरंजीव यांचंही स्वागत होत आहे. भाई तुळजा भवानी सन्माननीय गावकर साहेब. ऐरोली इथे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमाने एक मी असं मानतो की हा कौटुंबिक सोहळा आहे आणि सर्व समाजाची लोकं या इकडे या निमित्ताने एकत्र आलेत. आपण बघितलं तर हुबेहूब तुळजाभवानी मातेची या इकडे मूर्ती उभी केली आणि तो जो एक अलौकिक असं दर्शन या इकडे सगळ्यांना होतं आहे, त्यासाठी मी सगळेच मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या दृष्टिकोनाने हॉल तयार केला आहे, अभ्यासिका तयार करतायत. माझी त्यांना या त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा आहे आणि त्यांना मी विनंतीही केली की त्यांच्या या कार्याला जर मला समाजाच्या वतीने काही सेवा करण्याची संधी भेटली तर निश्चितच या इकडे ई लायब्ररी जे ते तयार करणार आहेत त्याच्या माध्यमाने समाजाच्या मुलांना एक चांगलं शैक्षणिक आपल्याला दर्जा देता येईल आणि त्याच्यामधनं चांगले डॉक्टर्स, चांगले इंजिनियर्स, चांगले अधिकारी बनू शकतील. त्या दृष्टिकोनाने त्यांनीही माणूस पुढे आम्ही असं नेऊ असं सांगितलेलं आहे. मी दादांच्या पुढाकाराने जे समाजाचं काम चालू आहे आणि समाजातला जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे तिची जर आपण त्यांना आर्थिक सक्षम करायचं असेल तर त्यांना शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे आणि त्यांना जर चांगलं शिक्षण भेटलं तर चांगली नोकरी किंवा चांगला स्वतःचा व्यवसाय चालू करता येईल या उद्देशाने त्यांची समाजाच्या कार्याच्या माध्यमाने वाटचाल सुरू आहे. मी त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने. हे जे आपण बघितलं हे खरं एक शिवधनुष्य आहे आणि त्याच्यामुळे हे शिवधनुष्य ते यथार्थी अतिशय सक्षमपणे पेलवत आहेत. त्यांच्या या कार्याला खांद्याला खांदा लावून कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर नेहमीच राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य संतोष मोरे व आभार प्रदर्शन सदस्य रुपेश कदम यांनी केले. प्रसंगी खरंच आम्ही सगळेजण अगदी उत्साही आणि आनंदी आहे. याचं अगदी 100-101% श्रेय आमचे अध्यक्ष कमलाकर दादा यांनाच जातं, कारण आम्ही सहकार्य केलेलं आहे पण त्यांनी आमच्या पूर्ण पाठीशी आर्थिक असू देत किंवा त्यांनी वेळ दिला त्यामुळेच हे शक्य झालं, अन्यथा हे शक्य होणं कठीण होतं. आणि खरंच असा माणूस आम्हाला मिळाला रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाला, ते मी खजिनदार या नात्याने खरंच मी तुळजाभवानीला धन्यवाद देते आणि त्यांचं असंच कार्य चालू राहू देत आणि हा ह्या आमच्या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती होऊ देत ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. नीतेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मागील 32 वर्षापासून ही संस्था चालू आहे. 2014 साली ज्या वेळेला आपण सिडकोडून जागा विकत घेतली त्यानंतर आता पाषाणी असं रूपी मंदिर आपण 2022 साली स्थापन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मराठा समाजासाठी एका भवन किंवा सभागृह व्हावं या उद्देशाने सभागृहाचं कामकाज आपण इथं करत होतो. बऱ्याचशा दानशूर व्यक्तींची इथं यासाठी मदत लागली. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांचा फार मोलाचा वाटा या सभागृहाच्या निर्मितीमध्ये आहे आणि त्या अनुषंगाने आमची एकंदरीत वाटचाल चालू आहे. अजून उर्वरित एक सभागृह शिल्लक आहे, भविष्यामध्ये लवकरच ते देखील आम्ही पूर्ण करू. हे
सभागृह म्हणजे एक व्यवसाय म्हणून निर्मिती केलेली सभागृह मुळात नाहीच आहे. हे एक भक्तांसाठी उपलब्ध असलेलं सभागृह आहे आणि जेणेकरून देवीच्या मंदिरामध्ये ज्याप्रमाणे गोरगरिबांची लग्न होतात त्याप्रमाणे गोरगरिबांची लग्न मंदिराच्या आवारामध्ये एका सभागृहात होतील आणि एक माफक दरामध्ये ती आपण सेवा उपलब्ध करून देणार आहोत.